भाजप सेना महायुतीच्या प्रचारार्थ हुतात्मा स्मृती मंदिरात शहर मध्य विधानसभा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजपा शिवसेना महायुतीचा शहर मध्य विधानसभा विजयी संकल्प मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. यावेळी सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख तथा आमदार तानाजी सावंत, भाजपा राष्ट्रीय सदस्य रघुनाथ कुलकर्णी, महापौर शोभा बनशेट्टी, माजी महापौर किशोर देशपांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, गणेश वानकर, पुरुषोत्तम बर्डे, भाजपा जिल्हाप्रमुख शहाजी पवार, शहर प्रमुख प्राध्यापक अशोक निंबर्गी, शिवसेना शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, शिवसेना महिला आघाडी, जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड यांच्यासह भाजपा शिवसेना नगरसेवक नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. मराठा समाजासह धनगर समाजाला न्याय देण्याचं काम भाजपा सेना महायुतीनंच केलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना लाखोंच्या संख्येनं निवडून देण्याचं आवाहन सोलापूर शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा आमदार तानाजी सावंत यांनी केलं. 2014 ला एक प्रयोग केला आणि महाराष्ट्र असेल, भारत देश असेल, ह्या ठिकाणी परिवर्तन घडवून आणलं. आणि 2014 ला ज्यावेळेस परिवर्तन घडलं त्याची फळं आपण बघतोय, विकासाचा मार्ग आपण बघतोय, जो रोडमॅप तयार झाला त्याची फळं आपण चाकतोय, तो अनुभवतोय, अजून अनुभवायचा. यावेळी भाजपा राष्ट्रीय सदस्य रघुनाथ कुलकर्णी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. समाजाचे जेवढे मंदिर आहेत पूर्व भागामध्ये, मी त्याला जर इतिहास करून बघितला तर जेवढे मंदिराचा जीर्णोद्धार झाला असेल, कळसारवाहन झाला असेल, तर डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते झालेला आहे, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेला आहे, त्यांचा आशीर्वाद त्या मंदिराला, त्यांचा माध्यमातून आशीर्वाद तिथल्या भागातल्या नागरिकांना मिळालेला आहे. आणि त्यामुळं आमचेही लोक हे धार्मिक लोक आहेत. पद्मशाली समाज हा विशेषतः धार्मिक प्रवृत्तीचा समाज आहे आणि त्यामुळं आमचं एकही मत हलणार नाही. अध्यक्ष या नात्याने गवाही देतो. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपा सेना युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.